पुणे फिल्म फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 19व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत अभिनेते अशोक सराफ यांचा भारतीय चित्रपट सृष्टीतील भरीव योगदानासाठी यावर्षीच्या पिप डिस्टिंग्विश अवॉर्डने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ जब्बार पटेल यांनी दिली आहे. पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते, फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, MIT स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनचे संचालक अमित त्यागी, श्रीनिवास संथानम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. येत्या 2 ते 9 डिसेंबर 2021 दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला असून महोत्सवाचे उद्घाटन 2 डिसेंबर रोजी पुणे सातारा रस्त्यावरील बिल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात सायंकाळी 5 वाजता होणार आहे. याच उद्घाटन कार्यक्रमात भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेते अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात येईल. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे यावेळी उपस्थित असतील. कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, ससूनचे अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ पटेल यांनी दिली. उद्घाटन कार्यक्रमावेळी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, गायिका मधुरा दातार यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच MIT संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांचाही कार्यक्रम होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर सायंकाळी 7:30 द वुमन हा चित्रपट ओपनिंग फिल्म म्हणून दाखवण्यात येईल. हा चित्रपट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह आणि लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या दोन्ही ठिकाणी पाहता येणार आहे. 19व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत यावर्षी OTT व्यासपीठासंदर्भात एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवाय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे दररोज महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांचे कॅन्डिड टॉक्स आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ जब्बार पटेल यांनी दिली. फेस्टिवल 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे होईल. PVR 4 थिएटर्स, आयनॉक्समध्ये 2 आणि NFI या ठिकाणी हे सगळे 127 सिनेमे आपण दाखवणार आहोत. 57 देशातले आहेत आणि त्याचबरोबर जी वर्ल्ड सिनेमाची कॉम्पिटिशन, मराठीची कॉम्पिटिशन त्यामध्ये होईल. आणि जो शुभारंभ आहे तो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या थिएटरमध्ये 2 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता होईल, जेव्हा आपण कोरोनामध्ये ज्या लोकांनी एक आपले जीव पणाला लावून, ज्यांनी सगळ्या भारताला आणि जगातसुद्धा ज्या लोकांनी मदत केली, त्या सगळ्या जगातल्या सगळ्या कोरोना युद्ध करणाऱ्या लोकांना हे आपण समर्पित करतो. तो 2 तारखेचा हा जो भाग आहे तो फार महत्त्वाचा ठरतो आणि एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, एक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन म्हणून आपण त्या लोकांचा सत्कार करणार आहोत. आणि या वर्षाचा जीवन गौरव हा जो अवॉर्ड आहे हे माझे मित्र आणि ज्येष्ठ नट अशोक सराफ यांना त्या दिवशी दिला जाणार आहे. त्या दिवशी काही जे आशावादी आता निर्माण झालं आहे वातावरण, त्याला पोषक असा एक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आपण त्यावेळेला करणार आहोत.